नमस्कार, मोनाली डिव्हिजन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी रामजंजाळ। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। दीपावली व भाऊबीजेच्या निमित्ताने सिल्लोड शहरासह तालुक्यातील निराधार तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना आमदार अब्दुल सत्तार यांच्या वतीने साडी व मिठाईची भेट। तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये करण्यात आली भाऊबीज साजरी। सिल्लोड शहरातील डॉक्टर आंबेडकर नगर परिसरातील नागसेन बुद्ध विहारामध्ये सुरू असलेल्या ग्रंथवाचन कार्यक्रमाचा करण्यात आला समारोप। सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे गोडाऊनला आग लागून मंडप डेकोरेशनचे साहित्य जळून खाक। गुरुवारी रात्री घडली घटना। 54 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज। सिल्लोड येथे रविवार रोजी श्री साई हॉस्पिटलचा शुभारंभ आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न। आणि फुलंब्री सिल्लोड शहरासह तालुक्यामध्ये भाऊबीजेचा सण उत्साहात साजरा। दीपावली व भाऊबीजेच्या निमित्तानं सिल्लोड शहरासह तालुक्यातील निराधार तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना आमदार अब्दुल सत्तार यांच्या वतीने साडी व मिठाईचं वाटप करण्यात येऊन तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये भाऊबीज साजरी करण्यात आली। भाऊबीज सणाच्या निमित्तानं सिल्लोड शहरासह ग्रामीण भागातील विधवा निराधार आत्महत्या शेतकरीग्रस्त कुटुंबातील महिलांना दरवर्षीप्रमाणे साडी मिठाईचं वाटप करून महागाईच्या खाईत अडकलेल्या गोरगरिबांना एक मदतीचा हात देऊन त्यांच्यासोबत साजरा करण्यात आलेला दीपावली आणि भाऊबीजेचा सण गोरगरिबांच्या चेहऱ्यावरील आनंदाने एक वेगळाच आनंद मिळाला असल्याचं मत माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलं। सिल्लोड येथील काँग्रेस पक्ष गांधी भवन कार्यालयामध्ये आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शहरासह ग्रामीण भागातील विधवा निराधार शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना दीपावली भाऊबीज सणाच्या निमित्तानं साडी आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं। शहरातील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या गोरगरिबांनाही गहू तांदूळ साखर वाटप करत दीपावली आणि भाऊबीज सणानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या। सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी शेतमजूर गोरगरीब आर्थिक परिस्थितीमुळे कर्जबाजारीपणाच्या खाईत होरपळून निघत आहेत। अशा बिकट परिस्थितीमध्ये माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी शहरासह ग्रामीण भागातील विधवा निराधार आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना साडी आणि मिठाईचं वाटप करून आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबियांना एक मदतीचा हात देऊन गोरगरिबांसोबत दीपावली आणि भाऊबीजेचा सण साजरा केला। यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष देविदास लोखंडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, नंदकिशोर सहारे, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाताई पवार, उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बनसोड, सीमाताई गव्हाणे, निर्मलाताई खांडवे, ताई निकम, रेखाताई जगताप, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ, सलीम हुसेन, राजू गोर, कृष्णा गाढे, सतीश ताठे, मनोज झवर, मनोज कोठाळे, संजय मुरकुटे, हणिप मुलतानी, गणेश ढकले, रवी राजपूत, अखिल देशमुख, अक्षय मगर, रवींद्र मगर, अमित कळम, सुभाष जाधव, अशोक पालोदकर, मधुकर बेंडाळे यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती। वृत्तप्रतिनिधी संतोष लहाने, वृत्तदर्शन। सिल्लोड शहरातील डॉक्टर आंबेडकर नगर परिसरातील नागसेन बुद्ध विहारामध्ये सुरू असलेल्या ग्रंथवाचन कार्यक्रमाचा समारोप मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलाय। सिल्लोड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरातील नागसेन बुद्ध विहार येथे शहरातील उपासक व उपासिकांच्या वतीने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या 3 महिन्याच्या काळामध्ये करण्यात आलेल्या ग्रंथवाचन कार्यक्रमाचा समारोप नुकताच भंते उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते व आमदार अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला। यावेळी धम्म उपासक उपासिका यांना त्रिशरण पंचशिला देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। भंते बोधिधम्म यांनीही उपस्थितांना बौद्ध धम्माविषयी माहिती दिली। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक माजी उपनगराध्यक्ष संजय आरके यांनी केलं, तर आमदार अब्दुल सत्तार आणि भंते उपगुप्त महाथेरो यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। पाहूया ते काय म्हणाले। वाचन झाल्यानंतर आपण त्याचा समारोप दरवर्षी करतो। जेव्हापासून आपण नागसेन बुद्ध विहाराची स्थापना केली तेव्हापासून आपल्या विहारापासून धार्मिक कार्यक्रम आपण नेहमी करत आलेलो आहे आणि करत राहू। पण या आजच्या ह्या कार्यक्रमाला भंते उपगुप्त महाथेरो हे आपल्या कार्यक्रमाला लाभलेले आहेत आणि या तालुक्याचे आमदार अब्दुल सत्तार हे बी आपल्या कार्यक्रमाला लाभलेले आहे। या आपण जे सामाजिक काम करतो विहारातून कोणी पण कोणत्याही एरियात छोटा मोठा जो काम करतो सामाजिक त्याला मित्रांनो खाली वळण्याचं काम करू नका। कोणी पण असेल तो जो धर्माचं काम करेल त्याला करू द्या। कारण काय झालेलं आहे की आपण ह्यो नाही करत तो नाही करत त्याच्यामुळे काय होतं
मनस्थिती खराब होती, जो करणार आहे तो करत नाही। जबाबदारी दिली का 23 तारखेला परत एक राहण्यासाठी बंदेजी जी येतात त्यांना राहण्यासाठी माझ्या आमदार निधीतून एक 15 लाख रुपयाचा एक सभागृह त्या ठिकाणी बांधावा, सभागृह म्हणजे बंदेजींचा निवासस्थान, तर ते 23 तारखेला त्याचाही पत्र मी आपल्याला दिला, सरकारकडून मंजुरीही दिलेली आहे। आता आपण 23 तारखेला त्या कामाचा प्रारंभ करणार आहे। 23 तारखेला आपल्या सिल्लोड शहराच्या सर्व बौद्ध उपासक उपासिका आमचे मित्र परिवार कार्यकर्ते नेते सर्वांना विनंती राहील का 23 तारखेच्या त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू, त्या दिवशी आपण कामाला सुरुवात करू आणि 6 महिन्यामध्ये तो तुमचा निवासस्थान सुसज्ज कसा बनल, खारीचा वाटा का होती आम्ही काही फार मोठा देऊ शकत नाही, परंतु काही ना काहीतरी खारीचा वाटा मी यासाठी सांगतोय का थोडा फार आपला भी आहे आदर त्या ठिकाणी लागावं आणि ते लावण्याचा निश्चित मी प्रयत्न करतो। आज त्या मराठवाड्यामध्ये तरी किमान सुरुवात, बांधवांनो आपला इतिहास महान आहे, आपली संस्कृती महान आहे आणि आपल्या धम्माचं तत्वज्ञान आहे तेही महान आहे, कारण धम्म जो टिकतो धम्माचं जे स्वरूप आहे, बऱ्याच वेळेला चुकीच्या गोष्टीला आम्ही संस्कृती म्हणून या देशात सांभाळलोय, काही चुकीच्या चालीरीती म्हणून संस्कृतीच्या नावाखाली चाललेले जे आमची संस्कृती आहे आणि आमची परंपरा आहे, परंपरा रूढी संस्कृती चालीरीती असंच चालत आलंय, असंच करत असतो आणि असंच करायचं असतं, या नावाखाली चालत आलंय। पण तुम्ही लक्षात घ्या, बऱ्याच जुन्या गोष्टी आपण सोडल्या की नाही, जुन्या परंपरा सोडल्या की नाही, जुन्या चालीरीती सोडल्या की नाही, मेलेले ढोर ओढत होतो आता कोणी ओढतं का, पाटलाच्याकडे काय मेली जनावर मेलं माणूस मेलं तर त्याचा निरोप द्यायला आमचा माणूस जायचा, आता कोणी जाते काय। या कार्यक्रमाला शिशराव आरके, पी जे हिवराळे, नंदकिशोर सहारे, अशोक सूर्यवंशी, प्रभाकर पारधे, ॲडव्होकेट अशोक तायडे, तेजराव आराक, जितेंद्र आरके आदींची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विठ्ठल सिरसाट यांनी केलं तर आभार प्रदर्शन ताई निकम यांनी केलं। यावेळी ग्रामीण भागातून आलेल्या उपासक उपासिकांना भगवान बौद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं मोफत वाटप भंते उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यानंतर उपस्थितांना भोजन दानही देण्यात आलं। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲडव्होकेट जी एस आरके, उत्तम आरके, सोमाजी आरके, जितेंद्र आरके, भारत आरके, अमित आरके, निलेश सिरसाट, राजरत्न निकम, प्राध्यापक विजय वाळेकर आदींसह उपासक उपासिका आदींनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाला सिल्लोड शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांचीही मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड। सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे गोडाऊनला आग लागून मंडप डेकोरेशनचं साहित्य जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली असून 54 लाख रुपयाचं नुकसान झालंय। मंडप डेकोरेशनचं साहित्य साठवून ठेवलेल्या गोदामाला आग लागून सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे एका व्यावसायिकाचं 54 लाख रुपयाचं नुकसान झालंय। येथील अजिंठा बुलढाणा राज्य महामार्गावरील मुख्य बाजारपेठेतल्या इंडिया 1 ATMच्या पाठीमागील गल्लीमध्ये गुरुवारी रात्री 2 सुमाराला ही घटना घडली। येथील रझा सिकंदर खाजामिया चाऊस यांचा शिवना येथे अनेक वर्षापासून सिकंदर डेकोरेटर्स हा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे। त्यांनी भाड्याने घेतलेल्या एका 3 पत्र्याच्या गोडाऊनमध्ये व्यवसायाचं साहित्य ठेवलं होतं। गुरुवारी रात्री ते शटर बंद करून गावातील घरी येऊन झोपी गेले। रात्री 1:30 सुमाराला गोदामातून आग व धुराचे लोट निघत असल्याचं स्थानिक रहिवासी व हॉटेल चालक भगवान राऊत यांच्या लक्षात आलं। त्यांनी आरडाओरडा करत नागरिकांना मदतीसाठी बोलावलं, मात्र आग विझवण्यासाठी जवळपास पाणीच नसल्याने ही आग आटोक्यात आली नाही। अग्निशमन विभागाचा बंब बोलवण्याचाही अनेक नागरिकांनी प्रयत्न केला, मात्र या विभागाकडून प्रतिसाद मिळाला नाही। शेवटी तासाभरात सर्व साहित्य जळून खाक झालं। यात मंडपाचे कापड, लाइटिंग, एम्प्लिफायर्स, LED फोकस, लॅम्प्स, विद्युत साहित्य, जनरेटर्स, वायरिंग आदी साहित्य मिळून 54 लाख रुपयाचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। महसूल विभागातर्फे मंडळाधिकारी एन रमंडलवाल, तलाठी DG जरारे यांनी व अजिंठा पोलिसांनी पंचनामा केला आहे। आगीचं कारण मात्र कळू शकलं नाही। सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय शाखेचे पोलीस नाईक अजित सेकडे पुढील तपास करीत आहेत। वृत्तप्रतिनिधी गणेश जाधव, शिवना। सिल्लोड येथे रविवार रोजी श्री साई हॉस्पिटलचा शुभारंभ आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला। सिल्लोड येथे नव्याने सुरू झालेल्या
श्री साई हॉस्पिटलचे उद्घाटन रविवार रोजी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झालं. यावेळी सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार, निवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे, बँक व्यवस्थापक यू आर कुलकर्णी, सुरेश पनकर, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, श्रीरंग साळवे, दिलीप दानेकर, श्रीराम महाजन, काशीनाथ जंजाळ, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष देविदास लोखंडे, श्रावण हसे, सुनील दुधे, पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख आदींची उपस्थिती होती. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलेलं हे मनोगत पाहूया. एक वेळेस पैसा हा उपयोग न करता समाजसेवा कशी होईल, तो रुग्ण कसा सुरक्षित राहील, त्याचा जीव कसा वाचल, याच्याकडे विशेष लक्ष दिलेलं आहे. आणि डॉक्टर शरीफ इथून दवाखान्याची थोडी लाईन क्लिअर करून गेली, यांचे गिराक बी काही येतील जुने, त्यांचा जुना रेट लक्षात घेऊनच आपण चालवा, कारण की शरीफ साहेबाचा बी रेट काही कमी नव्हता. मी मला सर्व डॉक्टरांचा रेट माहीत पडतो, यासाठी माहीत पडतो का कोणताही रुग्ण आला आणि त्याला अडचण आली की तो सरळ माझ्याशी संपर्क करतो. संपर्क केल्यानंतर कशी अडचण येते त्या रुग्णाला त्याची जाणीव निश्चित मला आहे. परंतु शेवटी डॉक्टरांनी सेवा म्हणून बी काम करणं आवश्यक आहे. आणि डॉक्टरला त्या ठिकाणी लागणारा खर्च, त्यांनी घेतलेल्या मशिनरी, त्या मशिनरीवर बँकेचा असलेला व्याज किंवा सर्व इमारतीपासून तर कंपाऊंडरपासून तर सिस्टरपासून तर स्वीपरपर्यंत हे लागणारा जो मेंटेनन्स आहे, लागणारा जो खर्च आहे, हा मोठ्या प्रमाणावर आहे. मला डॉक्टरला एक विनंती करावी लागल का आपण सर्वांनी राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या अंतर्गत कदाचित आपल्या हॉस्पिटलचा उपयोग करून घेतला आणि त्या ठिकाणी आपण सरकारकडे अर्ज केला आणि आपण त्याला संलग्न झालो, तर निश्चित तुम्हालाही पैसा मिळेल, सरकारी रेटने मिळेल आणि गरिबाचा आपल्याकडे उपचार त्या कार्डावर होईल. संबंधित शुभारंभ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर सुधाकर हसे, डॉक्टर मकरेश यादव, डॉक्टर महेश कुमार बनसोडे, डॉक्टर विलास राठोड, डॉक्टर महेश शिंदे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांचीही उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. सिल्लोड येथील तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती अभिवादन कार्यक्रमाने साजरी करण्यात आले. सिल्लोड येथील तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी करण्यात आली. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी माजी उपनगराध्यक्ष शंकरराव कांडवे, विठ्ठलराव सपकाळ, संजय आरके, सत्तार हुसेन, कैलास साखळे, संजय मुरकुटे, जितेंद्र आरके, जगन्नाथ कुदळ, अब्दुल बासित, रवी आरके, इम्रान कुरेसी, देविदास सिंदे, फहीम पठाण, आकाश गवळी यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी संतोष लहाने, वृत्तदर्शन. सिल्लोड तालुक्यातील भराडी इथे दीपावलीच्या सणावर दुष्काळी परिस्थितीचा परिणाम जाणवला असून येथील आठवडे बाजारात महिलांनी सोने चांदी खरेदीकडे पाठ फिरवत फक्त कपडे खरेदीला पसंती दिली असल्याचं चित्र दिसून आलं. सिल्लोड तालुक्यातील भराडी या बाजारपेठेच्या गावाला परिसरातील 20 ते 25 खेड्यांचा आठवडे बाजाराचा संपर्क येत असून भाऊबीज शुक्रवार रोजी दुकानदारांनी आपली दुकाने भराडी बस स्टँडवर थाटली होती. यावेळी महिलांनी केळी, करदोडे, लाह्या, बत्ताशा, टोपी, रुमाल खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याचं दिसून आलं. त्यानंतर शनिवार रोजी भराडी येथील आठवडी बाजारात भाऊबीजेनिमित्त महिला व बच्चे कंपनींनी मोठ्या प्रमाणात कपडे खरेदी केले. परंतु सध्या दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी सोनं चांदी खरेदीकडे मात्र पाठ फिरवल्याचं चित्र बघायला मिळालं. हिंदू संस्कृतीमध्ये भाऊबीज हा सण बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण मानला जातो. या सणाला कपडे खरेदीला व सोने चांदी खरेदीला अधिक महत्त्व दिलं जातं. परंतु यावर्षी महिलांनी सोने चांदी खरेदी करून सण साजरा करण्याऐवजी कपडे खरेदीलाच पसंती दिली. दिवाळी सणाला लाखो रुपयाची उलाढाल होते ती सोन्या चांदीच्या दागिन्यांची. परंतु दुष्काळाचा फटका बसला तो सराफा मार्केटला. सराफा दुकानांमध्ये तुरळक प्रमाणामध्ये गर्दी दिसून येत होती. वृत्तप्रतिनिधी नानासाहेब गायकवाड, भराडी. फुलंब्री शहरासह तालुक्यामध्ये भाऊबीजेचा सण शनिवार रोजी उत्साहात साजरा झाला. फुलंब्री शहरासह तालुक्यामध्ये शनिवार रोजी भाऊबीजेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. तालुक्यावर दुष्काळाचं सावट असलं तरी परंपरा म्हणून आणि बहीण भावाच्या नात्याला वृद्धिंगत करण्यासाठी हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा झाल्याचं चित्र दिसून आलं. घरोघरी सायंकाळी बहीण आपल्या भावाला ऑक्शन करत असल्याचं चित्र फुलंब्री शहर परिसरामध्ये दिसून आलं. या निमित्तानं भावांकडूनही बहिणींना भेटवस्तू देण्यात आल्या. वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री. सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्र्यासह परिसरामध्ये शनिवार रोजी भाऊबीज पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी झाल्याचं चित्र दिसून आलं. दीपावली झाल्यानंतर प्रत्येक बहिणीला ओढ लागते ती म्हणजे बहीण भावाचं पवित्र नातं असलेल्या भाऊबीज या सणाची व आपल्या माहेरी जाण्याची. असा हा बहीण भावाचं पवित्र नातेसंबंध वृद्धिंगत करणारा भाऊबीज सण सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसरामध्ये शनिवार रोजी पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी सासरहून माहेरी आलेल्या लेकी बाळेंनी आपल्या लाडक्या भाऊरायाला ओवाळणीचं साहित्य, केळी, करदोडे, रुमाल, टोपी, टॉवेल आदी प्रकारच्या भेटवस्तू खरेदी केल्या. मुख्य बाजारपेठेत असलेल्या छत्रपती शिवाजी चौक परिसरामध्ये संबंधित वस्तूंची दुकाने थाटली होती. बाजारपेठेत केळीची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने व्यापाऱ्यांनी केळी केवळ 10 ते 15 रुपये डझन याप्रमाणे विक्री केल्या. एका दिवसात 90,000 रुपयाची केळी विक्री झाल्याचं केळी विक्रेत्यांनी सांगितलं. भाऊबीजा सणाच्या निमित्तानं मामाकडे आलेल्या ऐश्वर्या, वैष्णवी, शीतल, चोबे या मुलींनी सायंकाळी अंगणामध्ये सडा मार्जन करून आपल्या हाताने कलाकुसर केलेल्या आकर्षक सुरेखाच्या रांगोळ्या काढल्या. रात्री भगिनींनी आपल्या लाडक्या भाऊरायाला ओवाळणीचं कार्य पार पाडण्यासाठी औक्षणाचं ताट तयार केलं. यावेळी बहिणींनी भावाला पाटावर बसून त्यांच्या सभोवताली सुरेख अशी रांगोळी काढत छानशी सजावट केली व कपाळी कुंकुम तिलक लावून औक्षण केलं. एकंदरीतच परिसरामध्ये पारंपरिक पद्धतीने भाऊबीज उत्साहात साजरी झाली. वृत्तप्रतिनिधी श्रीराम जोशी, घाटनांद्रा. शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. दीपावली व भाऊबीजेच्या निमित्ताने सिल्लोड शहरासह तालुक्यातील निराधार तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना आमदार अब्दुल सत्तार यांच्या वतीने साडी व मिठाईची भेट. तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये करण्यात आली भाऊबीज साजरी. सिल्लोड शहरातील डॉक्टर आंबेडकर नगर परिसरातील नागसेन बुद्ध विहारामध्ये सुरू असलेल्या ग्रंथवाचन कार्यक्रमाचा करण्यात आला समारोप. सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे गोडाऊनला आग लागून मंडप डेकोरेशनचे साहित्य जळून खाक. गुरुवारी रात्री घडली घटना. 54 लाख रुपयाचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. सिल्लोड येथे रविवार रोजी श्री साई हॉस्पिटलचा शुभारंभ आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न. आणि फुलंब्री सिल्लोड शहरासह तालुक्यामध्ये भाऊबीजेचा सण उत्साहात साजरा. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.